थोडस आठवूयात इयत्ता सातवीमध्ये तुम्ही प्रकाशाचं विकिरण बद्दल शिकलात प्रकाशाचं विकिरण शिकण्यासाठी आपण कोणता प्रयोग केला होता ते आठवत का आपण दुधी रंगाच्या पाण्यातून प्रकाश झोत सोडला तर आपल्याला कडेला निळसर छटा दिसते याच्यामुळे आपल्याला समजतं की आकाशाचा रंग निळा का असतो ते छाया म्हणजे काय ती कशी निर्माण होते तसंच ग्रहण कसं तयार होतं हेही समजून घेतलं आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही एका अंधाऱ्या आहात आणि तुम्ही आरशासमोर आहात तुम्ही स्वतःला आरशात बघू शकता का नाही कारण त्यासाठी खोलीत प्रकाश आवश्यक आहे प्रकाशाची किरणं त्याच्या स्रोतापासून आपल्या शरीरापर्यंत प्रवाहित होतात आता एखादा किरण निवडून समजून घेऊया की आपल्याला प्रतिमा कशामुळे दिसते काही किरण शोषले जातात तर काही किरण त्या वस्तूपासून परावर्तित होतात आणि आरशावर पडतात परत ही किरणे आरशापासून परावर्तित होतात आणि आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतात आपले डोळे त्या माहितीवर प्रक्रिया करतात आणि मग आपल्याला आरशात आपली प्रतिमा दिसते तुम्ही जेव्हा आरशासमोर उभे राहता तेव्हा तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते पण जर भिंतीसमोर उभे राहिलात तर प्रतिमा तुम्हाला दिसते का नाही ना आरशात असं विशेष काय आहे पाण्यात सुद्धा आपल्याला प्रतिमा दिसते तुम्हाला एखाद्या तलावात सुद्धा झाडांची प्रतिमा दिसते जर मी एखादा दगड तलावात टाकला तर झाडांची प्रतिमा तशीच दिसते का नाही ती अस्पष्ट किंवा हल्लेली दिसते तसंच वारा येत असताना सुद्धा आपल्याला प्रतिमा तशीच दिसते जोपर्यंत पाण्याचा पृष्ठभाग स्थिर आहे तोपर्यंत प्रकाश व्यवस्थित परावर्तित होतो आणि आपल्याला स्वच्छ प्रतिमा दिसते पण जर पाणी काही कारणाने किंवा वाऱ्यामुळे अस्थिर झालं तर प्रकाशाचं परावर्तन वेगवेगळ्या देशांना होऊ लागतं असं असतं हे अकराव्या शतकापर्यंत माहीत नव्हतं जोपर्यंत अरबी शास्त्रज्ञ अलहाझेंनी परावर्तनाचे नियम सांगितले की नेमकं काय घडतं का जेव्हा एखादा प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर आदळतो आणि तो, तो मग परावर्तित होतो मी जर एखादा प्रकाश किरण आरशावर पाडला तर तो जो किरण आहे त्याला अपाती किरण असं म्हणतात जो प्रकाश किरण आरशाच्या पृष्ठभागावरून परत फिरतो त्या किरणाला परावर्तित किरण असं म्हणतात ज्या ठिकाणी अपाती किरण आणि परावर्तित किरण मिळतात त्या ठिकाणी एक लंब काढा याला स्तंभिका असं म्हणतात स्तंभिकेमुळे आपतन कोण आणि परावर्तन कोण समान भागात विभागले जातात अपाती किरण आणि स्तंभिकेमधल्या कोणाला आपतन कोण असं म्हणतात परावर्तित किरण आणि स्तंभिकेमधल्या कोणाला परावर्तन कोण असं म्हणतात हे दोन्ही कोण ग्रीक अक्षर अल्फा थिटा या नावाने लिहिले जातात परावर्तनाच्या नियमाप्रमाणे जेव्हा एखादा किरण पृष्ठभागावरून परावर्तित होतो तेव्हा आपतन कोण परावर्तन कोण एकाच मापाच्या असतात अपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात जेव्हा एखादी वस्तू आरशात बघितली जाते तेव्हा परावर्तित किरण डोळ्यात जातात मेंदू समजतो की हे किरण सरळ रेषेत डोळ्यात गेलेले मेंदू त्याच्यावर प्रक्रिया करून आरशाच्या मागे एक आभासी प्रतिमा तयार करतो जी प्रत्यक्षात नसतेच कृती